नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्पॉटलाईट इयरबुक ट्वेंटी ट्वेंटी याच्या दुसऱ्या रिव्हिजन सेशनमध्ये आज आपण चांद्रयान त्याच्यानंतर आर्टिकल थ्री सेवन्टी त्याच्यानंतर लोकसभेची निवडणूक महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि व्याघ्रगणना अहवाल एवढ्या गोष्टी बघणार आहोत ऑलरेडी पहिलं सेशन आपलं झालेलं आहे त्याला तुम्ही खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही ज्या तुमचा प्रतिसाद तो माझ्यासाठी पण एनर्जी म्हणून काम करतो तर आपण सुरुवात करूयात चांद्रयान दोननी चांद्रयान दोन हा भारताचा आणि इस्रोचा त्यातल्या त्यात हा खूप महत्वाचा एक प्रोजेक्ट होता आणि सगळ्या देशातला जवळपास नॅशनलिझम नावाची जी फिलिंग होती ती चांद्रयान दोनने आणली होती जी आता तुम्हाला कोविड नाईन्टीनच्या याच्यातून दिसून येते सर्व लोक का देशहितासाठी काहीतरी होतंय आणि म्हणून ते रिॲक्ट होत आहेत द सेम वे चांद्रयान दोनच्या वेळेस अख्खा भारत रात्री जागा होता या चंद्रयान मधून आपण खूप काही शिकलेलो आहेत आणि इस्रो बऱ्याच वर्षापासून म्हटलं गेल्या तीन चार वर्षामध्ये खूप चर्चेमध्ये आहे इस्रोचं काम खूप चांगलं आहे आणि त्याच्यामुळे चांद्रयान दोनवर तर प्रश्न अपेक्षितच आहे पण तुम्हाला बेसिक इस्रोवर सुद्धा प्रश्न अपेक्षित आहे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की या चंद्रयान दोनच्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपण करणं गरजेचं चा आहे चांद्रयान दोनचा जो कालावधी होता जवळपास तीनशे पासष्ट दिवसाचा कालावधी होता त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये याचे खूप डिटेल्स आपल्याला करायची गरज नाही आहे आपल्याला माहिती आहे की काय होणार होतं काय नाही झालेलं तर महत्वाच्या गोष्टींवर फोकस करा जी एस एल व्ही मॅक थ्रीचा हिच्यात वापर झालेला आहे दोन हजार आठमधल्या चंद्रयान एकमध्ये पी एस एल व्हीचा वापर झाला होता आपण या दोघांचा डिफरन्स सुद्धा बघणार आहोत जी एस एल व्ही आणि पी एस एल व्हीच्या डिफरन्सवर एकदा यू पी एस सी प्रियम्समध्ये सुद्धा प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतर हिच्यात सगळ्यात मेजर इश्यू होता तो म्हणजे मोहिमेचा खर्च मोहिमेचा खर्च नऊशे पन्नास कोटी रुपये होता जो नासाच्या अर्थसंकल्पाच्या वन ट्वेंटीनंत आहे म्हणजे खूप कमी आहे ॲव्हेंजर्स एन्ड गेम या सिनेमापेक्षाही तो कमी आहे आणि त्याच्यामुळे हा एक इस्रोचं वैशिष्ट्य आहे जगामध्ये खूप कमी पैशामध्ये इस्रो काम करत असतं त्याच्यानंतर याचं वैशिष्ट्य दुसरं एक होतं की चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणं हे फक्त तीन देशांना शक्य झालेलं आहे एक आहे रशिया दुसरं आहे अमेरिका तिसरा आहे चीन आणि भारताने जर हे सक्सेसफुल केलं असतं चांद्रयान दोन तर तिच्यामध्ये भारत चौथा देश राहिला असता पण आता ठीक आहे आपण करूयात परत प्रयत्न याच्यामध्ये जो प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो तिच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की चांद्रयान दोनचं जे नेतृत्व होतं ते महिलांकडे होतं जिच्यामध्ये मुथैया वनिता या प्रकल्प संचालक होत्या चांद्रयान दोनच्या आणि जी दुसरी व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे ती आहे रितू करिधाल तर याच्यामध्ये बिलकुल गडबड करायची नाही जर मुथैया वनिता ह्या प्रकल्प संचालक आहेत आणि रितू करिदाल ह्या मोहीम संचालक आहेत तर हे एक महत्त्वाचं होतं चांद्रायान दोनच्या बाबतीत हे दोन्ही नावं आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे चांद्रयान दोन आणि चांद्रयान एकमध्ये खूप महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे सु चांद्रयान एक जे होतं हिच्यामध्ये यान स्वदेशी होतं पण पेलोड परदेशी होते हिच्यात भारताने रशिया दोघांचा मिळून हा प्रकल्प होता चांद्रायान दोनमध्ये यान आणि पेलोड दोघं भारतीय आहेत हा याच्यातला खूप महत्त्वाचा एक फरक आहे चांद्रायान दोनसाठी जे आपण मॅक थ्री वापरलं गेलेलं आहे हा भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक जी एस एल व्ही मॅक थ्री याला बाहुबली म्हणूनसुद्धा ओळखलं जातं तर हा याच्यातला एक महत्त्वाचा रेफरन्स होता त्याच्यानंतर चार हजार टनापे टन किंवा त्याच्यापेक्षा जास्त वजनाचा उपग्रह सोडण्यासाठी याला तयार केलेला आहे त्याच्यानंतर याची जी उंची ती त्रेचाळीस पॉईंट त्रेचाळीस मीटर आहे जी पंधरा मजली इमारती एवढी आहे आणि जवळपास तीस वर्षाच्या परिश्रमामधून याची निर्मिती झालेली आहे जी एस एल व्ही मॅक थ्रीवर प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत त्याच्यानंतर आता हे का बनवलं होतं आपण तर एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये रशियाने आपल्याला क्रायोजेनिक जे तंत्रज्ञान होतं ते दिलं नव्हतं ते नाकारलं होतं याला रिझन होतं अमेरिकेचा दबाव आणि भारताने नंतर स्वदेशी तंत्रज्ञानाने उपग्रह सज्ज केलेला आहे त्याच्यानंतर हा जी एस एल व्ही मॅक थ्री एच्या आधी कधी वापरला होता का आता दोन उड्डाणांसाठी वापरलेला आहे चंद्रयांच्या आधी तो म्हणजे पाच जून दोन हजार सतरा जी सॅट नाईन्टीन इच्यानी प्रक्षेपित केलं होतं आणि चौदा नोव्हेंबर दोन हजार अठरा जी सॅट ट्वेंटी नाईन इच्यानी प्रक्षेपित केलं होतं याचे तीन हे होते क्रायोजनिक तंत्रज्ञान असणारे देश जे आहेत तेही आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत क्रायोजेनिक तंत्रज्ञान कुणाकुणाकडे आजच्या डेटमध्ये तर एक भारत दोन अमेरिका तीन रशिया चार फ्रान्स पाच चीन आणि सहा जपान एकूण सहा देश आहेत ज्यांच्याकडं क्रायोजेनिक इंजिन आहे आणि एकूण तीन देश आहे ज्यांनी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलेलं आहे ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर हे जे चंद्रयान होतं याच्यामध्ये तीन महत्त्वाचे हे आहेत ऑर्बिटर लँडर आणि रोव्हर प्रज्ञान आता बघा लँडरचं नाव आहे विक्रम कारण विक्रम साराभाई जे आहेत ज्यांनी भारताचा अवकाश कार्यक्रमाचे जे प्रणेते आहेत त्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष होतं दोन हजार एकोणीस विक्रम साराभाई यांच्याबद्दल पण आपल्या पुस्तकामध्ये एक बॉक्स आहे तो आता घेऊयात तो पुढं आहे थोडा रोहर प्रज्ञान प्रज्ञा प्रज्ञा म्हणजे काय विज्ञान बुद्धी तर त्याच्यावरून हे हे नावं दिले होते ऑर्बिटर म्हणजे काय चंद्राच्या भोवती फिरणार फिरत राहील ते ऑर्बिटर आहे लँडर म्हणजे काय की जे चंद्रावर लँड होईल आणि तिच्यामधून रोवर नावाची एक बग्गी यासारखी गाडी बाहेर येईल आणि ती चंद्रावर मग फिरून महत्त्वाच्या गोष्टींचा अभ्यास करेल सहा चाकांची बग बग्गीसारखी ही गाडी होती आणि ऑर्बिटरमध्ये एकूण आठ पेलोड होते लँडरमध्ये तीन आणि रोवरमध्ये दोन तर टोटल पेलोड आहेत पाच आणि आठ तेरा तर हे एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये महत्वाचा जो इशू आहे तो म्हणजे विक्रम साराभाई यांच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो हे इथं बॉक्समध्ये तुम्हाला दिलेलं होतं की विक्रम साराभाई यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे त्यांचा पण मा, बेसिक माहिती असणारा बॉक्स आपल्याकडं आहे तो आपल्याला करायचा आहे त्यानंतर पुढचं जे आहे लँडर आणि रोवर या दोघांवर तिरंग्याचं चित्र होतं जर तुम्ही याचे फोटो बघितले तर तिच्यावर तिरंग्याचं चित्र आहे त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की इस्रोच्या मते उत्तर ध्रुवापेक्षा चंद्रोचा जो चंद्राचा दक्षिण ध्रुव जो आहे तो नेहमीच अंधारात असतो आणि त्याचा वेध घेणं फार महत्त्वाचं होतं म्हणून आपण उत्तर ध्रुवापेक्षा दक्षिण ध्रुवावर चांद्रयान दोन उतरवण्याचा निर्णय घेतला होता हेही आपल्याला माहीत पाहिजे का ते तिथंच का जाणार होतं त्याच्यानंतर पुन नगर इंडस्ट्री जी आहे इंदापूर पुणे यांनी चांद्रयान दोनला बुस्टर पुरवले होते महाराष्ट्राचा पण याच्यात हातभार आहे औद्योगिक हिच्यात जर तुम्ही बघायचं झालं तर त्याच्यानंतर हे चांद्रयान दोन जे आहे याचं तारीख बदलली होती पंधरा जुलै दोन हजार एकोणीस हेलियमच्या टाकीतला दाब कमी झाला होता आणि त्याच्यामुळे उड्डाणाच्या छप्पन्न मिनटं चोवीस सेकंद आधी ते रद्द करण्यात आलं होतं तर हे एक महत्त्वाचं होतं तर हे लक्षात ठेवा हेलियमच्या टाकीतला दाब कमी होणं आता याच्यामध्ये जो दाब कमी झाला होता वगैरे आणि ते सगळं थांबलं होतं तर ते शोधणारी जी लोक आहेत त्यांचीसुद्धा इथं नावं आहेत डॉक्टर डी सोमनाथ हे विक्रम साराबाई स्पेस सेंटरचे संचालक आहेत किमान हे नाव तरी आपल्याला माहीत पाहिजे जे जयप्रकाश रघुनाथ पिल्ले प्री कुन्नीकृष्णन यू आर राव डॉक्टर अनिल भारद्वाज एकतर तुम्हाला हे लक्ष बघितल्यावर लक्षात येईल की सदन इंडिया त्याचा खूप मोठा प्रभाव आहे म्हणजे तिथले लोक रिसर्च आणि त्या याच्यात बऱ्यापैकी पुढं असतात तर तेही आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं याच्यामधलं ते म्हणजे चांद्रयान दोन जे आहे ते आपल्याला माहीत आहे की त्याचा संपर्क वगैरे तुटला होता जवळपास दोन पॉईंट एक किलोमीटरपर्यंत आपण संपर्कात होतो सगळं काही नियोजित होतं सात सप्टेंबर दोन हजार एकोणीस संपर्क तुटला आणि संपर्क तुटल्यानंतर तो आपल्याला शोधायचं होतं परत आपलं लँडर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की पंधरा जुलैला हे सगळं थांबवलं होतं आपण आणि नंतर मग बावीस जुलैला हे उड्डाण झालेलं आहे सतीश धवन जे काही केंद्र आहे आपलं तिथून हे उड्डाण झालं होतं आता चौदा दिवसाचा जो काही हे कालावधी होता शोधण्याचा तो चौदा दिवसच का होता हे आपल्यासाठी महत्वाचं आहे आता जे विक्रम लँडर होतं जे जिथं उतरणं अपेक्षित होतं त्या ठिकाणाहून ते पाचशे मीटर दूर पडलं होतं जे लँडर आणि रोहलचा जो कार्यकाळ आहे तो एक चांद्र दिवस आहे म्हणजे पृथ्वीवरचा चौदा दिवसांचा तो होता आणि त्याच्यामुळे म्हणजे चांद्राचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरचे चौदा दिवस आणि त्याच्यामुळे चौदा दिवसात आपल्याला त्याला शोधायचं होतं जर चौदा दिवसात कॉन्टॅक्ट झाला असता तरच ते वर्क झालं असतं अदरवाईज ते झालं नाही चौदा दिवस कॉन्टॅक्ट झालेलं नाही आहे नंतरच्या काळामध्ये अशा सुद्धा न्यूज आल्या होत्या की नासानी कॉन्टॅक्ट केला नासानी शोधलं वगैरे तर त्याचा काही एक अर्थ नाही आहे तर त्याचं काही झालेलं नव्हतं आणि तो इस्रोनी सरळ सरळ फेटाळून लावलेलं आहे त्याच्यात भारतीय एका संशोधकाचा पण रेफरन्स येतो एप्रिल दोन हजार एकोणावीसमध्ये इस्रायलनी पण बेरिशित नावचं यान पाठवलं होतं तेही तुट म्हणजे तिथं कोलमडलं पडलं ते चंद्रावर आ आघाती अवतरण झालं होतं त्याचं त्याच्यानंतर आता याच्यामध्ये खूप महत्वाची जी लोकं आहेत त्यांची मतं दिली होती होतीतलं सगळ्यात महत्वाचं एक म्हणजे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं होतं हम होंगे काम या मन मनमेहे विश्वास अशी प्रतिक्रिया त्यांनी चांद्रयांचा जो प्रयोग आपला म्हणजे तो सक्सेस होऊ शकला नाही त्याच्यामध्ये आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले होते की विज्ञानात अपयश नसतं असतात केवळ प्रयत्न आणि प्रयोग तुम्ही चंद्राच्या जेवढे जवळ पोसायचे तेवढे पोचलात आता पुढे पहा तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि याच्यासाठी एक स्पर्धा पण घेतली होती इस्रोनी साठ विद्यार्थी चांद्रयानाचं चा अवतरण अनुभवण्यासाठी इस्रोमध्ये गेले होते एका परीक्षेमधून साठ विद्यार्थी देशभरातून यांनी निवडले होते जे पंतप्रधानांवर बसून हे सगळं चांद्रयानचं चा हे बघ बघत होते तिथं इस्रोमध्ये त्याच्यानंतर महाराष्ट्रातून याच्यात दोन विद्यार्थ्यांची निवड झाली होती एक सिद्धी पवार बारामतीची आहे आणि एक राधव राघव आदित्य नेवटियाल नावाचा स्टुडंट आहे तर ते एक लक्षात ठेवा मग आता चंद्रावर प्रवासी मोहीम जी आहे भारताची ती गगनयान म्हणून दोन हजार बावीसमध्ये राहील अमेरिकेची दोन हजार चोवीसमध्ये आहे चीनची दोन हजार पस्तीसमध्ये आहे व्हर्जिन गॅलेक्टिक नावाची खाजगी कंपनी ना आहे तिने दोन हजार बावीसपर्यंत हजार पर्यटकांना अवकाशात घेऊन जाण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे तर मानवी मोहिमा ज्या आहेत प्रवासासाठीच्या त्या तुमच्यासमोर आहेत त्याच्यानंतर चँग फोर चँग फोर आपल्याला विचारलं जाऊ शकतं चँग फोर हे साऊथ पोल जो आहेस दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या उतरवलं होतं ॲटकिन बेसिनवर तर वॉन कार्मन कार्टर हिच्यावर ते उतरलं होतं चँग यान हे तर चायनाचं यान होतं आणि ते गेलेलं आहे चंद्रावर तर हे एक लक्षात ठेवा लँडिंग साईट त्याची ॲटकिन बेसिन दक्षिण पोलवर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये चांद्रायन तीनसाठी आपण जपानशी बोलणी करतो आहे जपानची जाय जया नावाची जी आहे म्हणजे जपान एरोस्पेस एक्सपोर्ट एजन्सी तिच्याबरोबर आपण बोलतो आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दगड आणि माती दक्षिण ध्रुवावरून आणायची आणि त्याच्यासाठी योजना आखली जाते आता जे बेरेशीत नावाचं यान होतं इस्रायलचं त्याचा सातशे कोटी रुपयाचा खर्च होता आपलं चांद्रयान दोन ते नऊशे पन्नास नऊश्याऐंशी कोटी वेळ जो घेतला आहे त्यांनी एकोणपन्नास दिवस आपण शेहेचाळीस दिवस आपण ली पाठवणारी जी, जी संस्था होती ती शासकीय होती इस्रो आणि त्यांची खाजगी होती यानाशी आपलं अंतर दोन पॉईंट एक किलोमीटरवर तुटलं त्यांचं पाचशे मीटरवर तुटलं होतं शेवटी एक आहे की तुम्हाला प्रयत्न करत राहावे लागतात ओके चीननी दोन हजार आणि दोन हजार अठरा दोन वेळा चांद्र मोहिमा यशस्वी केलेल्या आहेत त्याच्यानंतर एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवपासून आता हा चार्ट पण आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे की देश आणि तो विज्ञान संशोधनासाठी त्याच्या जी डी पीच्या तुलनेत किती खर्च करतो या याच्यात सर्वात कमी तुमच्यासमोर भारत दिसतोय एक टक्का फक्त चीन दोन पॉईंट एक टक्के अमेरिका दोन पॉईंट आठ टक्के इस्रायल चार टक्के दक्षिण कोरिया चार पॉईंट दोन टक्के तर याच्यावरूनही आपल्याला लक्षात येतं की आपण हे वाढवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आतापर्यंत एकोणावीसशे अठ्ठावन्नपासून एकशे नऊ चांद्र मोहिमा झालेल्या आहेत तिच्यातल्या फक्त एकशे सॉरी यशस्वी झालेल्या आहेत एकोणासशे एकसष्टमध्ये गागारिन हा पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण भेदून अवकाशात झेपवणारा पहिला मानव ठरला होता चांद्र मोहीम जी झाली होती वीस जुलै दोन हजार एकोणावीसला त्याला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत हेही महत्त्वाचं आहे कारण वीस जुलै दोन एकोणासशे एकोणसत्तर रोजी मानवाने चांद्र विजय मिळवला होता एडविन बज आल्ड्रिन आणि नील आल्मोस्ट्रांग हे दोन जण अपोलो अकरा या यानातून चंद्रावर गेले होते आता एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जसे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये पन्नास वर्ष झाले तसे मला सांगा की दुसरं एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये काय झालं होतं त्यालाही पन्नास, त्याला पन्नास वर्ष झाले होते जे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट की नील आल्मोस्ट्रॉंग हे संबंधीचे रेफरन्सेस स्टेटमेंट इथं आहेत की कोण काय म्हटलं होतं पण हे जेव्हा गेले होते तिथं तेव्हा त्यांनी अमेरिकेचा झेंडा फडकवला होता आणि युगरी गागारीन हा जो पहिला अवकाशवीर आहे त्याचा सन्मान करणारं पदक तिथं ठेवलं होतं आणि वीस किलो खडकाचे नमुने ते घेऊन आले होते त्याच्यानंतर चांद्रयान मोहीम जी आहे ती एकोणीसशे एकोणसाठमध्ये सोव्हिएत रशियानी ल्युना नावाचं यान पाठवलं होतं ल्युना दोन हे चंद्रावर उतरणारं पहिलं यान आहे एक लक्षात ठेवा की ल्युना हे यान रशियाचं आहे त्याच्यानंतर चांद्रयान एक जे आहे ते बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ भारताच्याच चांद्र संशोधनातलं पहिलं यान होतं दोन हजार नऊमध्ये आपला त्याच्याशी संपर्क तुटला होता पण त्यांनी चंद्रावर पाणी आहे असं सांगितलं होतं त्याच्यानंतर एकोणासशे अठ्ठावन्न ते एकोणासशे एकोणसाठ नोव्हेंबर ह्या काळामध्ये अमेरिका आणि रशिया यांनी चौदा चंद्र मोहिमा केल्या होत्या तिच्यातल्या ल्युना वन ल्युना टू ल्युना थ्री यशस्वी झालेल्या आहे कोशाचं यान आहे रशियाचं हे बिलकुल तुम्हाला जोड्या लावायला पण विचारलं जाऊ शकतो देश आणि त्याचं यानं त्याच्यानंतर पुढचं जे आहे आपलं ते म्हणजे की पहिली जी चंद्रयान मोहीम हो चीनच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर अमेरिकेच्या बाबतीतलं आहे एकोणीसशे चौसष्टमध्ये सा रेंजर सात आता हे सगळे वर्ष लक्षात ठेवायचे आहे का बिलकुल नाही फक्त तेवढं लक्षात ठेवा की रेंजर अमेरिकेचं आहे ल्युना रशियाचं आहे त्याच्यानंतर सर्वेअर एक अमेरिकेचं आहे तर ह्या गोष्टी तुम्ही थोड्या बेसिक लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढचं जे आहे आपलं ते म्हणजे की जानेवारी एकोणासशे नव्वद हितेन जपानचं आहे त्याच्यानंतर सेलेनयान पण जपानचं आहे तर हे एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर पी एस एल व्ही जी एस एल व्हीचा डिफरन्स बघा पी एस एल व्ही आणि जी एस एल व्ही पी एस एल व्ही हे अर्थ ऑब्झर्वेशन किंवा रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट डिलिव्हर करण्यासाठी वापरलं जातं जी एस एल व्ही हे कम्युनिकेशन सॅटेलाईटसाठी वापरलं जातं आता याचं इंग्लिशमध्ये हे साधारण सोपं आहे तुम्ही याचं मराठी करायला गेला तर गडबडून जाईल पी एस एल व्ही जे असतं ते टोटल वेट आहे ते दोन हजार के जीपर्यंत स्पेसमध्ये घेऊन जाऊ शकतं पण पाच हजार के जीपर्यंतचा सॅटेलाईट नेण्यासाठी जी एस एल व्ही डिफाईन केलेला आहे आणि त्याच्यानंतर डिस्टन्स जे आहे तर पी एस एल व्ही सहाशे ते नऊशे किलोमीटर आणि जी एस एल व्ही छत्तीस हजार किलोमीटरपर्यंत जाऊ शकतं आपली जी इस्रो संस्था आहे तिची स्थापना जी झालेली आहे ती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर बंगळुरूला मुख्यालय आहे त्याचं उद्देश आहे अवकाश तंत्रज्ञानाचा विकास आणि त्यातून राष्ट्र उपयोगी कार्य ब्रीद वाक्य जे आहे ते मानव सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान तर हेही आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे तर हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं पुढचं जे आहे ते कलम सेवन्टीन तीनशे सत्तर कलम तीनशे सत्तरवर प्रश्न येऊ शकतो का हंड्रेड पर्सेंट येऊ शकतो आता एक गोष्ट लक्षात ठेवायची कलम तीनशे मुळे कलम तीनशे एकाहत्तर वर प्रश्न जाऊ शकतो बऱ्याचदा आपण तीनशे सत्तर करत राहू तीनशे एकाहत्तरवर प्रश्न चालला जाईल आता मध्यंतरी एक परीक्षा आली होती त्यांनी लद्दाख संबंधीचा प्रश्न विचारला होता त्याचे पण रेफरन्सेस हिच्यामध्ये आहेत तर लद्दाखचे पण बरेचसे रेफरन्सेस आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी येतात तर लद्दाखवर पण प्रश्न जाऊ शकतो जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा जो रद्द झालेला आहे आणि त्याच्यामुळे आज पस्तीस हे पण चर्चेमध्ये होतं बघा आजच्या पेपरला थ्री सेवन्टी आणि पस्तीस अ कलम याची ही आ, न्यूज होती एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बऱ्याच लोकांचं होतं की ती हिच्यात पस्तीस अ का नाही दिलेलं तीनशे सत्तरबद्दल खूप काही लिहिलेलं नाही आहे तर त्याचा रिझन एकदम आहे की हे कलम काढून टाकलेली आहेत ही कलम कधी येतील परत याची गॅरंटी नियर अबाऊट निग्लिझेवल आहे आता तुम्हाला पुढचं विचारलं जाईल हेच्या मागं जाण्यात काही पॉईंट नाही आहे आता तुम्हाला विचारलं जाऊ शकतं केंद्र आणि राज्य संदर्भ त्यांचे संबंध जे काही आहेत स्टेट आणि सेंटर याचं रिलेशन ते चॅप्टर नीट करा लक्ष्मीकांतमधून दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की आता हे केंद्रशासित प्रदेश झालेले आहेत त्याच्यामुळे केंद्रशासित प्रदेश काय असतात केंद्रशासित प्रदेश आणि राष्ट्रपतीचं नातं काय आहे ह्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात तुम्ही उलटं नका जाऊ तुम्हाला थोडं पुढं बघायचं आहे आणि ऑब्विसली काही बेसिक प्रश्न जर तीनशे से सेवन्टीन पस्तीस अ हे संबंधीचं होतं जे आजच्या लेक्चरमध्ये पण मी क्लिअर केलेलं आहे सकाळचं लेक्चर ओके तर आता ह्या पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अधिसूचना काढली होती क्रमांक दोनशे नुसार अनुच्छेद तीनशे सत्तरमधलं उपकलम एक वगळता सगळे रद्द केले म्हणजे तीनशे सत्तर एक हे सोडून सगळी कलम रद्द करून टाकली त्यांनी आणि याच्यामध्ये ख सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता तीनशे सत्तर एक सोडून सगळं गेलेलं आहे आता ह्या हिच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जवळपास तीनशे सत्तरचा वापर करून पंचेचाळीस वेळा भारतीय राज्यघटनेच्या तरतुदी जम्मू काश्मीरला लागू करण्यात आल्या होत्या वेळोवेळी केंद्रीय सूचेतील आता सत्त्याण्णव विषयांपैकी चौऱ्याण्णव कायदे तिथे लागू झालेले आहेत समवर्ती सूचितले सत्तेचाळीसपैकी शेहेचाळीस कायदे तिथे लागू झालेले आहेत हे खूप महत्त्वाचं आहे आणि पी डी पीच्या सदस्यांनी जे वर्तन केलं होतं चान्सेस कमी परीक्षेत पण हे महत्वाचं होतं की नझीर अहमद तावी यांनी राज्यघटनेची पद फाडली होती आणि मीर फैयाज अहमद यांनी स्वतःचा शर्टच फाडला होता कारण काय करणार त्याला कळलंच नाही काय झालं हे त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये होती की जम्मू काश्मीर आणि लद्दाखला दहा टक्के आर्थिक आरक्षण देण्यासंबंधीचं विधेयकसुद्धा गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत मांडलं होतं तीनशे सत्तर रद्द करतानाच तर हे एक महत्त्वाचं आहे ते आवाजी मतदानाने संमत झालं होतं तर दहा टक्के आर्थिक जे काही आरक्षण आहे ते तिथं लागू करण्यात आलेलं ला आहे नितीश कुमार सभात्याग कुणी कुणी केला होता तृणमूल काँग्रेस आणि संयुक्त जनता दलनी केलेला आहे लोकसभेत सभात्याग करणारा तृणमूल काँग्रेस पक्ष आहे लोकसभेत विरोध करणारे पक्ष कुठले होते ह्या निर्णयाला द्रमुक समाजवादी पक्ष राष्ट्रीय जनता दल दोन्ही डावे पक्ष काश्मीर दोनाला पाठिंबा देणारे विरोधी पक्षातले नेते कोण होते ज्योतिरादित्य शिंदे का विरोध केला होता ते तुम्हाला ला, कळलं असेल आता बीजेपीच आहे जनार्दन द्विवेदी काँग्रेस दिपिंदर हुंडा काँग्रेस तुम्हाला फार टिपिकल हे नाही विचारणार व्यक्ती पण तुम्हाला पक्ष माहीत पाहिजे की कुठल्या पक्षाने विरोध केला होता ओके तर हे एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचं जे आहे की अजमेरे शरीफ हा जो दर्गा आहे बघा भारतातला सर्वात मोठा दर्गा आहे हा अजमेरमधला जर तुम्ही कधी अजमेरला गेलात तर नक्की या दर्ग्याला भेट द्या तर यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचं स्वागत केलं होतं अठ्ठावीस राज्य आणि नऊ केंद्रशासित प्रदेश अशी आताची हे आहे मांडणी तिच्यापैकी नऊपैकी तीन केंद्रशासित प्रदेशांना दिल्ली पुडुचेरी जम्मू काश्मीर विधानसभा असणार आहे सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस राजा हरिसिंग यांनी या करारावर स्वाक्षरी केली होती की जम्मू काश्मीर भारतात विलीन करणं आणि त्याच्यानंतर तीनशे सहा हे नवीन कलम आता पुढं तीनशे सत्तर म्हणून आलं होतं जे आपण काढून टाकलेलं आहे तीनशे सत्तरबद्दल पण रेफरन्सेस टेम्पररी अँड स्पेशल प्रोव्हिजन असंच होतं तीन कलम दोनशे अठ्ठेचाळीस आता तुम्हाला कुठले कुठले कलम लक्षात ठेवायचे बा तीन महत्वाचे कलम आहेत कलम दोनशे एकोणपन्नास कलम दोनशे पन्नास जे या सगळ्या प्रोसेसमध्ये चर्चेत आले आहेत संसदेला अनेक विषयांवर कायदे करण्याचा अधिकार असतो कलम दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे एकोणपन्नास सूचित समाविष्ट असलेल्या विषयांवर मर्यादित कालावधीसाठी कायदे करण्याचा केंद्र सरकारला अधिकार आहे आणि आणीबाणी लागू असताना कोणत्याही विषयावर केंद्र सरकार कायदे करू शकते हेही महत्वाचं आहे तर हे तीन कलम नीट करून ठेवा त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे होतं की एकंदरच तिथली सिच्युएशन काय असणार आहे दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झालेली आहे लेह लद्दाखमध्ये लेह आणि कारगिल हे दोन जिल्हे आणि जम्मू काश्मीरमध्ये लेह आणि कारगिल सोडून सर्व जिल्हे एकंदरच जम्मू काश्मीरमध्ये तुम्ही जर बघितलं तर ह्या सगळ्या हिच्यामध्ये एकूण अठ्ठावीस जिल्हे होते तिच्यातले दोन जिल्हे इकडे आले आणि बाकीचे सगळे आता जम्मू काश्मीरमध्ये आहे आता केंद्रशासित प्रदेशांना एल जी असतो पण तुर्तास ते राज्यपाल होते त्याच्यात येत्या काळामध्ये सगळ्या गोष्टी बदलतील तर तेही नंतर नियुक्ती झालेली आहे तेही आपल्या याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय की तिथल्या जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये एकशे सात सदस्य असतील पाकवाक्त काश्मीरमधल्या चोवीस जागा रिकाम्या राहतात नेहमी आणि कारण तो भाग पाकिस्तानच्या हिच्यामध्ये आहे ते एक लक्षात ठेवा लोकसभा सदस्य जम्मू काश्मीरसाठी चार लद्दाखसाठी एक असेल तर हेही महत्त्वाचं लक्षात ठेवायचं थे। त्याच्यानंतर आता हिच्यामध्ये तीनशे सदुसष्ट नंबरचं जे कलम आहे तिच्यात पण काही चेंजेस झालेले आहेत कॉन्स्टिट्युशन असेंब्ली हा शब्द बदलून लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ स्टेट असं केलेलं आहे तिथला आणि सरदार ए रियासत यालाशी संबंधित सगळे राज जे संदर्भ आहेत ते राज्यपाल याच्याशी संबंधित म्हणून घेतले जातील सो so, कलम तीनशे सदुसष्टमध्ये मध्ये काही इंटरप्रिटेशनमध्ये बदल केलेला आहे तेही एक लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर लद्दाख हा जो प्रदेश आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं कारगिल आणि लेह आणि सत्तेचाळीसमध्ये एकूण चौदा जिल्हे होते ते नंतर एकूण दोन हजार एकोणावीसपर्यंत पर्यंत अठ्ठावीस जिल्हे होते तर आता दोन आणि सव्वीस असं ते झालेलं आहे त्याच्यानंतर अकरा ऑक्टोबर दोन हजार ही तारीख लक्षात ठेवायची तिथून हा केंद्रशासित प्रदेश म्हणून हे झाले आणि ज्या दिवशी तीनशे सत्तर रद्द केलं होतं ते पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस आहे आता तिथल्या अपॉइंटमेंट गिरीशचंद्र मुर्मू जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल आहे हे एक लक्षात ठेवा आर के माथुर जे आहेत ते लद्दाखचे नायब राज्यपाल आहेत हेही लक्षात ठेवा त्याच्यानंतर नेक्स्ट वन मराठमोडी व्यक्ती आहे हा प्रश्न जास्त आहे आपल्याला सतीश खंदारे हे लद्दाखचे पहिले पोलीस प्रमुख म्हणून समोर आलेले आहेत आणि त्यांची तिथं नियुक्ती झालेली आहे एकोणीसशे पंच्याण्णव बॅचच्या आय पी एस अधिकारी ते अमरावतीमधल्या धामणगावच्या आहेत जम्मू काश्मीर केडरमध्ये त्यांनी श्रीनगर परिसरात वेगवेगळ्या ह्याच्यात कामसुद्धा केलेलं आहे त्याच्यानंतर पाकिस्तानने मग हे सगळं झाल्यावर काय केलं तर काश्मीर कक्ष सुरू केला वेगवेगळ्या देशांमध्ये प्रचार मोहीम सुरू केली भारताच्या विरोधात आणि भारताने याला विरोध केला होता त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं ते म्हणजे दिल्ली लाहोर जी मैत्री बस सेवा होती ती बंद झाली हे सगळे आता हे सगळ्या गोष्टीनंतर रिझ्यूम झाल्या पण तेव्हाची जी सिच्युएशन होती तिच्यामध्ये समझोता एक्सप्रेस थर एक्सप्रेस तेही बंद झालं थर एक्सप्रेस जी होती ती जवळपास म्हणजे राजस्थानमधल्या जोधपूर येथल्या की कोठी स्टेशनपासून थर एक्सप्रेस दर शुक्रवारी असते रात्री आणि जोधपूर ते कराची दरम्यान थर एक्सप्रेस धावते आता ही पाकिस्तानमध्ये जाते का गाडी नाही समझोता एक्सप्रेस किंवा थर एक्सप्रेस कुठलीही गाडी पाकिस्तानात जात नाही भारत पाकिस्तान बॉर्डर जी आहे ही गाडी तिथपर्यंत जाते आणि त्याच्यानंतर इथं एक गाडी असते हे सगळे प्रवासी याच्यातून उतरून पुढच्या गाडीत बसतात ती गाडी पुढं जाते सेम तिकडून येणारे लोक उतरून ह्या गाडीत बसतात आणि ते पुढं जातात अशा पद्धतीने हे काम होतं त्याच्यानंतर नेक्स्ट वन की ह्या सगळ्या याच्यामध्ये पाकिस्ताननी पंधरा ऑगस्ट हा एक काळा दिवस म्हणून साजरा केला होता तीनशे सत्तर कलम आपण काढलं म्हणून तर पाकिस्तान आता काय तुम्ही काळे दिवस साजरे करा काळे कपडे खाला हा ना काळे कपडे घालून फिरलं तरी काय होत नसतंय आता त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचं याच्यामध्ये ते म्हणजे समझोता एक्सप्रेस जी होती तिच्याबद्दल पण समझोता एक्सप्रेस दर गुरुवारी आणि सोमवारी असते पहा समझोता एक्सप्रेस जी आहे ती थर्जडे आणि मंडे अशी असते दोन दिवस त्याच्यानंतर ही समझोता एक्सप्रेस जी आहे ती शिमला अंतर्गत सुरू झाली होती ते एक लक्षात ठेवा शिमला करार जो होता त्याच्या अंतर्गत एकोणावीसशे शहात्तरमध्ये ही सुरुवात करण्यात आली होती म्हणजे तिचं जे इयर आहे सुरू होण्याचं ए नाईन्टीन सेवन्टी सिक्स तर समझोता एक्सप्रेस ही एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर इथं तुम्हाला एक बॉक्स दिलेला आहे भारतीय रेल्वेचा अठरावा झोन सगळे सतरा झोन तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे याच्यातला जो अठरावा झोन आहे तो म्हणजे साऊथ कोस्टल दक, रेल्वे दक्षिण किनारी रेल्वे आणि त्याचं हेडक्वार्टर विशाखापट्टणम आहे तर हा दक् रेल्वेचा अठरावा झोन आहे तर हा एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर लोकसभा निवडणूक जी झाली होती तर लोकसभा निवडणुकीच्या बाबतीमध्ये आकडेवारी बरीच आहे एवढी आकडेवारी आपण करायची का तर नाही आपण काही महत्त्वाच्या गोष्टी बघू याच्यातल्या एक नऊ मतदारांची संख्या दोन हजार चौदापेक्षा जास्त आहे तर हे एक आपल्याला महत्वाचं आहे एकशे चौऱ्याहत्तर लाख व्हीव्हीपॅट वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल यंत्र होती आता याच्यावरून एवढी चर्चा झाली आहे म्हणून आपण हे लक्षात ठेवलं एकशे चौऱ्याहत्तर लाख होते या लोकसभेबद्दल लोकसभे लोकसभेबद्दलच बरोबर ही सतरावी लोकसभा निवडणूक आहे आणि याच्याबरोबर आंध्र प्रदेश ओडिसा अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यांच्या पण निवडणुका होत्या पण तुम्हाला ज्या मोठ्या मोठ्या याच्यावर असल्यामुळे जास्त बाकीच्या गोष्टींचा विषय नाही आहे इलेक्शन कमिशन प्रत्येकाने नीट करून ठेवा इलेक्शन कमिशनवर हंड्रेड अँड वन पर्सेंट प्रश्न विचारला जाऊ शकतो इलेक्शनशी संबंधित एकूण एक गोष्ट प्रत्येकाने नीट करून ठेवायची त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट आहे की इलेक्शन चीफ इलेक्शन कमिशनर वगैरे त्याही गोष्टी करा कारण एक व्यक्ती जी आहे त्यांचं निधन झालेलं आहे ती खूप महत्त्वाची होती ती कुठली होती तुम्ही मग कमेंट बॉक्समध्ये सांगाल जी भारतीय इलेक्शनशी संबंधित आहे सुधारणांची एकशे अठ्ठ्याण्णव मुक्त चिन्ह होती दोन हजार चौदामध्ये फक्त सत्याऐंशी मुक्त चिन्ह होती म्हणजे त्याला एक काम करायचं इलेक्शनला कम्पेअर करत चालायचं चा, लास्ट इलेक्शन बरोबर त्याच्यानंतर जी काही चिन्ह दिली गेलेली आहे ती डिजिटल चिन्हांवर फोकस आहे सीसीटीव्ही पेन ड्राईव्ह रोबोट वगैरे अशा पद्धतीने त्याच्यानंतर मतदान केंद्र जी आहे मतदान यंत्र जी आहे ती माहितीच्या अधिकार कक्षेमध्ये होती असं केंद्रीय माहिती आयोगाने म्हटलेलं आहे ते एक लक्षात ठेवा मतदार याद्यांवर मतदारांची रंगीत छायाचित्र सुद्धा यावेळेस होती कारण बऱ्याचदा काय होतं की तो ब्लॅक अँड व्हाईट ओळखलं जात नाही आणि फेक लोक वो वो ते वोटिंग होतं बोगस वोटिंग होतं महाराष्ट्रात शेहेचाळीस लाख मतदारांना रंगीत ओळखपत्र दिली होती आपण त्याच्यानंतर हा एक नंबर आहे टोल फ्री एकोणावीसशे पन्नास जर मतदार मदत केंद्र म्हणून हा टोल फ्री क्रमांक आहे रेल्वेबद्दल जर तुम्हाला पाहिजे असला टोल फ्री क्रमांक तर तो तीनशे एकोणचाळीस आहे हा लक्षात ठेवायचा रेल्वेची मदत चौकशी तक्रार काही पण असू देत हे सगळे बॉक्सेस फार महत्त्वाचे आहे महाराष्ट्रामध्ये पासष्ट लाख मतदार वाढले महिला मतदारांचा टक्का बघा की वर्ष दोन हजार अकरामध्ये नऊशे पंचवीस चौदामध्ये आठशे एकोणनव्वद दोन हजार एकोणीसमध्ये नऊशे अकरा ओके तर ॲक्च्युली हे जे आहे ना हे दोन हजार नऊ करा इथं ना मिस मिसप्रिंट आहे त्याच्यानंतर मतदान केंद्र दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस ग्रामीण भागात मतदार केंद्रांची संख्या दोन हजार एकोणावीसमध्ये कमी झाली आहे तर शहरी भागामध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढलेली वरती जाणारा बांध म्हणजे ते वाढलं म्हणून तो वरती जाणारा बांध तुम्हाला दाखवलेला आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रात प्रथमच चार टप्प्यात मतदान झालेलं आहे दोन हजार चौदा तीन टप्पे होते दोन हजार चार नऊमध्ये दोन टप्प्यात मतदान झालं होतं आणि एकूणच लोकसभेचं पूर्ण देशभरात सात टप्प्यात हे मतदान झालेलं आहे ते एक लक्षात ठेवा तर ह्या काही बेसिक गोष्टी आहेत तिच्यातल्या त्याच्यानंतर जे गुन्हेगार आहेत उमेदवार त्या गुन्हेगार उमेदवारांसाठी एक नियम होता किंवा वेगवेगळ्या वर्तमानपत्रात तीन वेळा त्यांना माहिती द्यायची होती त्यांच्या राजकीय पक्षांना सुद्धा ही माहिती संकेतस्थळावर देणं अपेक्षित होतं त्याच्यानंतर तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स किती आहे ते सांगणं महत्त्वाचं आहे पेड न्यूजसाठी आता पेड न्यूजच्या बाबतीत फार महत्त्वाची एक न्यूज आहे की पेड न्यूजला आळा घालण्यासाठी कठोर पूर्वचिकित्सा करण्यात आली होती आणि अशा पद्धतीने कश कुठं कुठं होतं अमेरिकेत होतं इंग्लंडमध्ये होतं ब्राझील होतं यांच्यानंतर भारतात चौथा देश आहे जो पेड न्यूजसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी करत होता तर अमेरिका इंग्लंड ब्राझीलनंतर भारत एक चौथा देश म्हणून लक्षात ठेवा त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये मै भी चौकीदार नावाची जी हे होती चहाचे कप वगैरे दिले होते तर त्या सगळ्या याच्यावर इश्यू झाला होता मध्य प्रदेशमध्ये चौकीदार चोर आहे अशा पद्धतीने मोहीम सुरू करण्यात आली होती तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत आणि तिच्यात एक गोष्ट होती आयओ म्हणून एक व्हिडिओ तयार केला होता मराठी कलाकारांनी जिच्यात त्यांनी इलेक्शन संबंधीचं मतदानासंबंधीचं आव्हान लोकांना केलं होतं त्याच्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त आणि ते तुम्हाला माहीत पाहिजे आता हे सुनील अरोरा त्याच्यानंतर आयोगाचे अन्य सदस्य अशोक लवासा सुशील चंद्रा त्याच्यानंतर एक गोष्ट आहे की ज्यात मध्ये मध्ये तुम्हाला बेसिक दिलेलं आहे की मतभिन्नता जर असली निवडणूक आयोगाच्या म्हणजे जे आहेत आय। आयुक्त तर आयुक्तांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची की तिच्यामध्ये सिनियर ज्युनियर असं काही नसतं मेजॉरिटीने निर्णय येतो बहुमतानी आणि त्याच्यानुसार होतं मोदींच्या बाबतीत तीन महत्वाच्या गोष्टी होत्या मोदींवरचा चित्रपट नमो टी व्ही आणि सिरीजवर बंदी आली होती त्या काळात मोदी जर्नी ऑफ अ कॉमन मॅन ही वेब सिरीज आहे त्याच्यानंतर नमो टी व्ही आणि मोदींचा चित्रपट होता आता नरेंद्र मोदी चित्रपट जो होता पी एम नरेंद्र मोदी त्याला यू सर्टिफिकेट भेटलं होतं तर आता ॲक्च्युली हे सगळं केंद्रीय जे काही केंद्री चित्रपटासाठीचे सर्टिफिकेट आणि ते सगळं आहे केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र बोर्ड ते तुम्हाला माहीत पाहिजे पंतप्रधानांनी मग ती काही एकंदरच परिस्थिती होती ज्यात केदारनाथच्या गुहेमध्ये समाधीसाठी वेर व्यतीत केला होता आणि दोन वर्षात चौथी भेट त्यांनी दिली होती जॉली ग्रांड विमानतळावरून त्यांनी प्रवास केला होता हे एक महत्त्वाचं आहे चार धाम प्रकल्प लक्षात ठेवा यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ आणि केदारनाथ मुळे घेतलेलं आहे चार धाम प्रकल्प हे तुमच्यासमोर चार धाम आहे यांना हायवेनी जोडायचं आहे नऊशे किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग चार धाम महामार्ग विकास परियोजना ही त्याच्यानंतर तशीगांग गाव लाहोल स्पिती जिल्हा हिमाचल प्रदेश जगातलं सर्वात उंच मतदान केंद्र आहे हे एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर श्याम सरन नेगी वयवर्ष एकशे तीन भारताचे पहिले मतदार आहे एकोणीसशे एकान मध्ये सुद्धा त्यांनी मतदान केलं होतं हिमाचल प्रदेशमधल्या किन्नौर जिल्ह्यातलं येते हे आपल्यासाठी महत्वाचं आहे त्याच्यानंतर वेल्लोर तामिळनाडूमधले लोकसभा निवडणूक रद्द झालेली आहे लोकसभेची निवडणूक रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे कारण तिथं बेशविषमी भी रक्कम मिळाली होती त्याच्यानंतर विधानसभा निवडणूक जी आहे राधाकृष्णनगर तामिळनाडू दोन हजार सतरामध्ये दोन वेळा रद्द झाली होती कोबरा पोस्टनी स्टिंग ऑपरेशन केलं होतं की पैशासाठी प्रचार करणारे कलाकार कुठले आहेत तिच्या चार कलाकारांनी फक्त विरोध केला होता असे पैसे घेऊन प्रचार करण्यासाठी विद्याबालन रामुराज अर्षद वारसी सौम्य टंडन तर हेही एक आपल्यासाठी महत्वाचं होतं त्याच्यानंतर नोटा जो होता तो नोटा जवळपास साडेपाच लाख उमेदवारांनी मतदारांनी वापरला मत वा आहे दोन टक्के कंप्लीट तो तर हे एक लक्षात ठेवा टू पर्सेंट मतदार म्हणजे साडेपाच लाख मतदार त्याच्यानंतर एक ॲप आहे सी विजिल ॲप हे आचारसंहिता भंगेच्या तक्रारीसाठीचं ॲप आहे हे एक लक्षात ठेवा यंदा प्रथमच महि मतदान केंद्रांवर महिलांसाठी वेगळ्या रांगा होत्या आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे सखी मतदान केंद्र वगैरेचे रेफरन्सेससुद्धा आहेत त्याच्यानंतर सर्व्हिस वोटर सर्व्हिस वोटरचं जे टर्नआउट आहे दोन हजार एकोणावीसचं ते साठ पॉईंट चौदा टक्के आहे आणि दोन हजार एकोणावीसमध्येच पोस्टल बॅलेट इलेक्ट्रॉनिकली पाठवले गेले सर्व्हिस वोटर म्हणजे काय की दूतावासात जगभर काम करणारे भारताचे कर्मचारी आणि केंद्रीय बल सेंट्रल फोर्स जे लोक जेलमध्ये असतात ना त्यांना स्कोप नसतो बा हे करण्याचा मतदान करण्याचा तेही एक लक्षात ठेवायचं लोकसभा निवडणूक जी आहे तिच्यामध्ये व्ही व्ही पॅटची पण एक्कावन्न मतं जुळली नव्हती तर तो एक इश्यू होता तर एवढं होतं म्हणजे इतकं खूप काही जास्त नाही आहे त्याच्यानंतर दोन हजार सतरापासून व्ही पॅटचा वापर आहे पण दोन हजार एकोणासच्या लोकसभेमध्ये प्रथमच ती विसंगती दिसून आली मधल्या काळात नस नव्हती दिसली कुठं त्याच्यानंतर हिच्यामध्ये लो बी जे पीला तीनशे एकोणपन्नास जागा मिळाल्या होत्या सतरावी लोकसभा आणि काँग्रेस शहाऐंशी आणि अन्न एकशे सात महाराष्ट्राचं एकंदरच बलाबल जे आहे ते भाजप तेवीस वगैरे तर इतकं काही गरज नाही आहे इतक्या बारीक गोष्टी करायची संसदीय लोकशाहीचा हा बॉक्स लक्षात ठेवा इंग्लंडमध्ये एक अठराशे एकमध्ये सतराशे शहात्तर अमेरिकेची अध्यक्षीय लोकसभा त्याच्यानंतर सतराव्या लोकसभेमध्ये सलग दुसऱ्यांदा बिगर काँग्रेस पक्ष निवडून येण्याची ही पहिली वेळ होती वाजपेयी सरकार अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोनदा निवडून आलं होतं त्याच्यानंतर हिच्यामध्ये दुसरं महत्त्वाचं आहे की डावे एकदाही म्हणजे पहिल्यांदा असं घडलं आहे की लोकसभेत एकेरी संख्या डाव्यांची आर जे डी लालू प्रसाद यादव बिहारमध्ये शून्य लोकसभा सदस्य काँग्रेसचे बावीस राज्यांमध्ये शून्य लोकसभा सदस्य होते बी जे पीचं जर तुम्ही बघितलं चौऱ्याऐंशी आणि दोन हजार एकोणीस तर दोन खासदार ते तीनशे तीन खासदार असा हा सगळा प्रवास होता आणि तो सगळा म्हणजे आता हे सगळे जे बाकीचे जास्तीचे खासदार तुम्हाला दिसत आहेत तर ते सगळे बाकीच्या पक्षांचे सुद्धा आहेत त्याच्यानंतर गांधी परिवाराचा पराभव दोन हजार एकोणावीस मिठी राहुल गांधी विरुद्ध स्मृती इराणी दोन एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये इंदिरा गांधी संजय गांधी दोघांचा पराभव झाला होता महिला खासदार आपल्यासाठी महत्त्वाचा आहे दोन हजार चौदामध्ये बासष्ट होते एकोणावीसमध्ये अठ्ठ्याहत्तर आहेत आणि याचं आतापर्यंतच्या सर्वात जास्त महिला खासदार आहे त्याच्यानंतर सतरावी लोकसभा हे लक्षात ठेवा आतापर्यंतच्या स चौदा पॉईंट एकोणपन्नास पहिल्या लोकसभेमध्ये फक्त पाच टक्के खासदार होत्या महिला खासदार या सतराव्या लोकसभेमध्ये चौदा पॉईंट एकोणचाळीस आहेत त्याच्यानंतर पुढचं महत्त्वाचं म्हणजे एकशे आठवं घटनादुरुस्ती विधेयक लक्षात ठेवायचं तेहतीस टक्के जागा संसद आणि राज्यांच्या सभागृहामध्ये आरक्षित करण्यासंबंधी महिलांना याच्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारला गेलेला आहे मार्च दोन हजार दहामध्ये पण राज्यसभेत हे पारित झालं होतं पण लोकसभेत हे पारित झालेलं नाही मग आता एवढ्या सगळ्या आहेत तर होईल का आता याच्या काळात बघूयात पंतप्रधानांचा शपथविधी जो होता तीस मेला झाला होता त्याच्यानंतर आता शेत नरेंद्र मोदींचा जो शपथविधी आहे त्याच्या संबंधीचे महत्त्वाचे जे रेफरन्सेस आहेत ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे दोन हजार चौदामध्ये सार्कची उपस्थिती होती एकोणावीसमध्ये बिमस्टेकची उपस्थिती होती प्लस किर्गिस्तान आणि मॉरिशियसचे अध्यक्ष होते मग बिमस्टाक आणि सार्क हे नीट करून ठेवायचं वाटलं तर आपण तिच्यावर एक सेपरेट ज्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये करूयात लेक्चर त्याच्यानंतर तीस मे दोन हजार एकोणावीसला शपथविधी झाला त्यांचा तर हे एक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे सरासरी आयुर्मान पण महत्त्वाचं आहे लोकसभेचं सतरावी लोकसभा दोन हजार एकोणवीसमध्ये चौपन्न वर्ष सरासरी आयुर्मान आहे आणि सोळाव्या लोकसभेचं दोन हजार चौदा जे आहे सतरावीचं चौपन्न आणि सोळावीचं त्रेपन्न पॉईंट दहा तर सतराव्या लोकसभेचं आयुर्मान अजून वाढलेलं आहे तर ही नक्कीच चांगली बाब नाही आहे त्याच्यानंतर जे महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत त्या आपण बघूया तर महत्त्वाच्या नियुक्त्यांमध्ये एस जयशंकर जे परराष्ट्रमंत्री झालेत राजनैतिक अधिकाऱ्यास प्रथमच परराष्ट्रमंत्रीपद दिलं गेलं त्याच्यानंतर निर्मिला सीतारामन पहिल्या महिला अंत अर्थमंत्री पहिल्या महिला संरक्षण मंत्री पण होत्या त्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन वीरेंद्र कुमार प्रो टाईम स्पीकर सतरावी लोकसभा हा मुगामी आता हे सगळं नीट करून ठेवायचं कारण हे घडलेलं आहे तर प्रो टाईम स्पीकर काय असतो वगैरे वगैरे लोकसभा मोदी सभागृहाचे नेते आहेत राजनाथ सिंग उपनेते राज्यसभेत केंद्रीय मंत्री थावरचंद गेलोत सभागृह नेते आणि पियुष गोयल हे उपनेते विरोधी पक्षनेता जो आहे तर त्याच्यासाठी सोळावी लोकसभा जी होती काँग्रेसचे चौवेचाळीस सदस्य होते सतरावीमध्ये बावन्न आहे एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये विरोधी पक्षनेता वगैरे याच्यामध्ये ठोस मान्यता देण्याची तरतूद नव्हती पण लोकसभेचा एक आहे की टेन पर्सेंट तुमचे पाहिजे त्या पक्षाचे सदस्य एकंदर संख्येच्या तर पंचावन्न सदस्य पाहिजेत पण ते दोघी वेळा गडबडला आहे तर जो सगळ्यात मोठा पक्ष असतो त्याला दिलं जातं तर ते एक आहे लोकसभा स्पीकरचा तो विशेष अधिकार मानला जातो आणि लीडर ऑफ अपोजिशनवर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो हंड्रेड अँड वन पर्सेंट येऊ शकतो ते करून ठेवा लीडर ऑफ अपोजिशन विचारलं जाऊ शकतं त्याच्यानंतर नेक्स्ट वन पुढचं जे आहे ते म्हणजे ओम बिर्ला जे आहेत हां विरोधी पक्षनेता कशाकशासाठी महत्त्वाचा असतो विरोधी पक्षनेता खालील सगळ्या नियुक्तींसाठी महत्त्वाचा आहे सी बी आयचे संचालक असू देत मुख्य मुख्य दक्षता आयुक्त सी बी सरड़ सी आणि लोकपाल ह्या तिघांच्या नियुक्तीच्या कमिटीमध्ये विरोधी पक्षनेता असतो सरळ सरळ एम सी के विचारला जाऊ शकतो असा ओम बिर्ला हे सतराव्या लोकसभेचे अध्यक्ष झाले आहेत खूप काही अनुभवी नाही आहेत पण त्यांना दिलं गेलं तर असं होतं त्याच्यानंतर सतरावी जी लोकसभा होती आपली तिचा जो खर्च आहे एकूण तो, तो साठ हजार कोटी इतका हा खर्च आहे सगळे जे बॉक्स आहेत त्या महत्त्वाचे आहेत बुकमधले आणि त्याच्यावर प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस पण जास्त अशा गोष्टी आपण टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर हे किती खर्च झाला वगैरे काय ई व्ही एम असेल एक्झिट पोल तुम्हाला माहीत पाहिजे एक्झिट पोल एकोणीसशे सदुसष्टमध्ये सुरू झाला आहे पंचवीस जानेवारी गो व्हेरीफाय वंचित न राहू कोणी मतदार अशा याच्यातून हा राष्ट्रीय मतदार दिवस आहे तर हेही आपल्याला माहीत पाहिजे इलेक्टोरल बॉन्ड दोन हजार सतराच्या बजेटमधली ही संकल्पना होती इलेक्टोरल बॉन्ड तुम्हाला माहीत पाहिजे इलेक्टोरल बॉन्ड हे खूप महत्त्वाचं आहे कारण प्रॉमिसरी नोटसारखं असतं आहे आयमधून घेऊ शकता तुम्ही पक्षांना जर तुम्हाला द्यायचं असलं काही डोनेशन वगैरे तर ते तुम्ही इलेक्ट्रॉल बॉन्ड थ्रू देऊ शकतात आणि हा खूप वादग्रस्त प्रकार होता प्रत्येक ती सुरुवातीचे दहा दिवस जानेवारी एप्रिल जुलै ऑक्टोबर लोकसभा निवडणुकीच्या वेळी तीस दिवसांचा अधिकचा कालावधी यायला मिळतो भारतातला कुठलाही नागरिक किंवा एनीबडी इनकॉर्पोरेटेड इन इंडिया हे देऊ शकतं फक्त त्या पक्षाला तो रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल्स ॲक्ट एकोणीसशे एक्कावन्न एक्कावन्ननुसार नोंदीकृत पक्ष पाहिजे आणि एक टक्के कावन, मत त्याला मिळालेलं पाहिजे तरच तो व्हॅलिड असतो या बॉन्डसाठी पंधरा दिवसांकरताच हे बॉन्ड व्हॅलिड असतात एक हजारपासून दहा हजार एक लाख दहा लाख एक कोटी अशा किमतीच्या स्वरूपात हे बॉन्ड्स देता येतात रोख रक्कम तुम्हाला आता फक्त दोन हजार देता येते त्यापेक्षा डॅश जास्त द्यायचं असलं तर इलेक्ट्रॉल बॉन्ड थ्रूच द्यावं लागतं तर हे एक महत्त्वाचं आहे इकडे तुम्हाला दुसरं जे पुढच्या पेजवर आहे तर ते महत्वाचं असं दिलं आहे की कुठल्या देशांमध्ये दे कशा पद्धतीने इलेक्शन होतं कुठलं आता एकाही देशांमध्ये टिपिकल दिव मतदानाचे वार आहेत अमेरिकेत मंगळवार ब्रिटनमध्ये गुरुवार कॅनडात सोमवार तर हे मतदानासाठीचे आहे आणि काही टिपिकल फॅक्टसुद्धा आहेत राज्यपालांच्या बदल्या वगैरे खूप झालेल्या आहेत नियुक्त्या झालेल्या आहेत एकशे त्रेपन्न कलम करून ठेवा नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे होते तीनशे छप्पन्न राष्ट्रपती राज्यवट त्याच्यानंतर सातवी घटनादुरुस्ती करून ठेवायची की एकापेक्षा दोन राज्यांसाठी एक राज्यपाल असू शकतो हे समाधी स्थळ आणि व्यक्ती हेही खूप चर्चेत होते महात्मा गांधी राजघाट पंडित नेहरू शांतीवन त्याच्यानंतर विजयघाट लालबहादूर शास्त्री जगजीवनराव समतास्थळ मोरारजी देसाई अभयघाट इंदिरा गांधी शक्तिस्थळ आणि वीरभूमी तर ह्या लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचं जे येतं आपलं ते महाराष्ट्राची जी विधानसभा निवडणूक आहे त्यासंबंधीचं आहे ही चौदावी विधानसभा तुम्ही आता बघतायत महाराष्ट्राची आता एक नवीन पेच आलेला आहे सहा महिन्यामध्ये निवडून येणं अपेक्षित होतं बघा उद्धव ठाकरेंबद्दल आता ते सगळ्या या करोनामुळे त्या सगळ्या विधान परिषदेच्या निवडणुका वगैरे समोर गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आता एकंदर परिस्थितीत काय कशा गोष्टी होतील हे आता बघावं लागेल याच्यामध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांची निवडणूक एकाच टप्प्यात झाली होती त्याच्यानंतर तृतीयपंथी पंथी मतदारांसंबंधीची एक विशेष आकडेवारी आपल्याकडं आहे आणि ती म्हणजे तृतीयपंथी मतदार जे आहेत ते कमी दिसत आहेत आपल्याला दोन हजार चौदामध्ये दोन हजार पाचशे त्र्याण्णव होत्या तर दोन हजार एकोणावीसमध्ये नऊशे बहात्तर तर हा बराच हे आहे त्याच्यानंतर या इलेक्शनमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की कॉफी विथ यूथ नावाचा प्रोग्राम बी जे पीने सुरू केला होता दोन हजार चौदाच्या लोकसभेला त्यांनी पे चर्चा सुरू केलं होतं त्याच्यानंतर कॉफी विथ यूथ युवा संसदा कार्यक्रम लोकसभेला केला होता त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रचार साहित्य जे असतं लोक इलेक्शन संबंधीचं त्याच्यावर नाव वगैरे छापायची प्रकाशकाचं नाव छापणं अनिवार्य आहे आणि त्याच्यासाठीचं कलम आहे लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीशे एक्कावन्नचं कलम एकशे सत्तावीस क याच्यासाठीची शिक्षा जर तुम्ही उल्लंघन केलं नियमांचं तर सहा महिन्याचा कारावास किंवा दोन हजार रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात हे महत्त्वाचं आहे देवेंद्र फडणवीस हे जे माजी मुख्यमंत्री होते तत्कालीन मुख्यमंत्री त्यांची महाजनादेश यात्रा होती हॅ ना तर दुसरी महत्त्वाची गोष्ट की ठाकरे कुटुंबियांची जन आशीर्वाद यात्रा जे उद आदित्य ठाकरे यांची होती आणि एकोणतीस वर्षी आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच त्यांनी निवडणूक लढवणारे पहिले ठाकरे आहेत मतदारसंघ वरळी त्यांचा एकतर तिघी आत्ताचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री आपले उद्धव ठाकरे हेही चर्चेमध्ये आहेत कारण ते मुख्यमंत्री झालेत म्हणून उद्धव ठाकरे नंतर आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे ठाकरे म्हणून चर्चेत आले आणि तेजस ठाकरे जे आहे ते कशासाठी न्यूजमध्ये होते ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात त्याच्यानंतर आता ह्या सगळ्या याच्यामध्ये एकंदरच भाजपाने एकशे बासष्ट तर सेनेला एकशे से चौसष्ट जागा वगैरे लढवल्या होत्या आता याच्यात खूप काही आता हे नाही आहे कारण विचारण्यासारख्या गोष्टींमध्ये एकशे सत्त्याण्णव निवडणूक चिन्ह याच्यामध्ये दिली गेली होती आता सत्त्याण्णव एकशे सत्त्याण्णव निवडणूक चिन्ह याच्यात पण डिजिटल निवडणूक चिन्ह बरीच होती लोकसभा निवडणुकीशी कम्पेअर केलं तर तिथं तीनशे एक चिन्ह दिली होती राष्ट्रीय पक्ष सात सात आहेत प्रादेशिक पक्ष चौसष्ट आणि अपक्ष उमेदवार दोनशे तीस राष्ट्रीय पक्ष तुमच्यासमोर आहेत ज्यांनी निवडणूक लढवली होती विधानसभेची भाजप त्याच्यानंतर काँग्रेस तृणमूल काँग्रेस बसप कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय जनता पार्टी प्रादेशिक पक्ष शिवसेना आणि मनसे ओके हे धनुष्य बाण आहे हे ओके त्याच्यानंतर पुढचं जे आहे आपलं ते म्हणजे सी विजिल ॲप सी विजिल ॲप तुम्हाला सांगितलं ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे लोकसभेच्या याच्यामध्येही आलं की जर कुठली आचारसंहिता भंग होत असेल तर ते तुम्ही कळवू शकता राजेश भाना तडवी महाराष्ट्राचा प्रथम क्रमांकाचा मतदार हा मूळ गुजरातमध्ये राहतो महाराष्ट्रातला अक्कलकुवा हा पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे हे लक्षात ठेवा मनीवेली हे गाव त्या विभागात येतं आणि ते तिथे जायला रस्त्याचा इश्यू आहे त्यामुळे ती व्यक्ती गुजरातमध्ये राहते दोन हजार एकोणावीस हे सुलभ निवडणुकीचं वर्ष होतं असेसिबल इलेक्शन्स अपंग आणि दिव्यांग मतदार म्हणून प्रत्येक केंद्रावर या चाकाच्या खुर्च्या होत्या किंवा केंद्रात जाण्यासाठी रॅम्प वगैरे तयार केलेले होते, के होते। विधानसभेच्या वेळेस तर तेही एक लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर अंध मतदार जे आहेत त्यांच्याकरता केंद्रवरील सूचना फलक आणि मतदार यंत्रावर बेल लिपित मुद्रित अक्षरं होती एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणावीस हा मतदानाचा दिवस होता महाराष्ट्र विधानसभा एकूण तीन हजार दोनशे सदोतीस उमेदवार होते दोनशे पस्तीस महिला होत्या जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे आणि हे सगळं मग तुम्हाला एकूण मतदान वगैरे ते आकडेवारी दिलेली आहे एवढी आकडेवारी आत्ता टिपिकल आपल्यासाठी खूप महत्त्वाची नाही आहे परंतु जे काही बोल्डमध्ये आहे त्या गोष्टी नीट लक्षात ठेवा दोन हजार चौदानंतर नंतर दोन हजार एकोणासमध्ये पुन्हा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या त्रे त्र्याहत्तर टक्क्यांनी वाढ झालेली आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता आहे किती पारदर्शकतेने काम करणारी लोकं असतात आणि कोणाच्या याच्यात किती भर झालेली आहे तेही तिच्यात दिलेलं आहे विधानसभा मतदानाची टक्केवारी जी होती महाराष्ट्राची सरासरी साठ टक्के होती दोन हजार एकोणावीस साठ पॉईंट चाळीस दोन हजार चौदा चौसष्ट दोन हजार एक नऊ एकसष्ट म्हणजे नऊ आणि चौदाच्या तुलनेमध्ये एकोणावीसमध्ये जे काही मतदान आहे ते कमी झालेलं आहे दोन हजार एकोणावीस विधानसभेत जवळपास चार टक्क्यांनी मतदान घटलेलं आहे ते तुमच्यासमोर आहे सखी मतदान केंद्र मी तुम्हाला सांगितलेलं आहे की महिलांसाठी महिलांचा सहभाग वाढावा म्हणून हे सिंबॉलिक होतं त्याच्यानंतर मतदान महाराष्ट्र मतदान टक्केवारी जी होती तर आता तिच्यामध्ये बघा लोकसत्तानी साठ पॉईंट तेरा टक्के दिलेलं आहे सर्वाधिक मतदानाचा जो हे आहे करवीर मतदारसंघ कोल्हापूर त्र्याऐंशी पॉईंट त्र्याण्णव सर्वात कमी कुलाबा मुंबई चाळीस पॉईंट अकरा तर हे नेहमीचं नाटक आहे मुंबईचं ते, ते कमीच असतं ओके पेड न्यूज जे आहे तर शंभरपैकी बावीस प्रकरणांमध्ये तथ्य निघून आलं होतं पण पेड न्यूजचे देशही बघितलेला थोड्या वेळापूर्वी की स्ट्रिक्ट ॲक्शन घेणारे देश जे आहे आणि एकंदरच महाराष्ट्रामध्ये जिंकलेल्या जागा जर तुम्ही बघितल्या तर बी जे पी एकशे पाच शिवसेना छप्पन राष्ट्रवादी काँग्रेस चोपन्न काँग्रेस चौवेचाळीस आणि इतर एकोणतीस तर कुणी विसरणार नाही कारण मीडियाने जवळपास किती एक महिना हेच दाखवलं आपल्याला कसे कसे बेअर्जा होतात आणि सगळ्या बेरजा चुकलेल्या आहेत महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये त्याच्यानंतर नोटाची सात लाख मतं आहेत दोन हजार चौदामध्ये चार होती दोन हजार याच्यात सात आणि तीन लाखांनी नोटा वाढलेला आहे सर्वाधिक नोटा लातूर ग्रामीणमध्ये सत्तावीस हजार पाचशे आहे तर हे पण एक लक्षात ठेवा पराभूत मंत्री महाराष्ट्रात ही खूप चर्चा होती नऊ मंत्री पराभूत झाले होते दोन कॅबिनेट सात राज्यमंत्री पंकजा मुंडे भाजपा परडी आणि धनंजय मुंडेंनी पराभव हो केला होता राम शिंदे भाजपा कर्जत जामखेड रोहित पवारांनी त्यांचा हे केला पराभव हो केला संजय बाळा भेगडे जे होते सुनील शेडगेंनी पराभव हो केला विजय शिवतारे शिवसेनेचे त्यांनी संजय गप्ताकांनी के पराभव हो केला अर्जुन खोतकर कैलास गोरंगट्याल जयदत्त क्षीरसागर संदीप क्षीरसागर यांनी त्यांचा पराभव केलेला आहे त्याच्यानंतर इकडं अनिल भोंडेंचा पराभव देवेंद्र भुयार अमरीश आत्राम भगवंतराव आत्राम मदन येरावार अनिल मंगरुळकर आता ॲक्च्युली तुम्हाला विचारलं विचारातलं तर जे दिग्गज आहेत त्यांच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं खूप काही जास्त नाही नेहमीप्रमाणे मनसेचा एक आहे प्रमोद पाटील कल्याणमधून तर ते एक लक्षात ठेवा ह ना बाकी एवढं काही नाही आहे आयाराम गयारामच्या बाबतीत महत्त्वाचं आहे ज्यांनी पक्ष बदलले होते अशा पस्तीसपैकी एकोणावीस उमेदवारांचा पराभव झालेला आहे निवडणुकीमध्ये तर ते एक लक्षात ठेवा पण याच्याबरोबरच साताऱ्याची पण लोकसभेची निवडणूक होती तिच्यामध्ये श्रीनिवास पाटील जे आहेत ते लोकसभेत तिसऱ्यांदा प्रवेश केला त्यांनी ते निवडून आले तिथं त्याच्यानंतर आता ही जी सगळी तेरावी विधानसभा जी होती महाराष्ट्राची ती संपून चौदावी विधानसभा सुरुवात होते आणि घटनेतल्या एकशे बहात्तर कलमानुसार तेरावी विधानसभा नऊ नौ, नोव्हेंबर रोजी संपुष्टात ता आली होती आणि ही चौदावी विधानसभा जी आपल्यासमोर आहे नंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस होते काळजीवाहू मुख्यमंत्री असं संविधानामध्ये तरतूद नाही तर हे एक लक्षात ठेवा विचारलं जाऊ शकता बॉक्स महत्वाचा आहे महाराष्ट्रासंबंधीचे फॅक्ट्स आहेत तिथं महाराष्ट्र पहिलं कशाकशात आहे रुग्ण शोध विशेष अभियान पहिलं आहे एकात्मिक जल आराखडा राबवणारं राज्य पहिलं एमबीएस प्रणाली उपयोगात आणणारं राज्य स्टार्टअप एक नंबरवर आहे महाराष्ट्र विद्युत वाहन धोरणात एक नंबरवर आहे सामाजिक बहिष्कारांपासून व्यक्तीचं संरक्षण करण्यासाठी कायदा आणणारं पहिलं राज्य आहे राज्य मार्ग परिवहन मंडळ एसटी मध्ये महिलांचालकांची नियुक्ती करणारं पहिलं राज्य न्यायदानात पहिलं राज्य युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये भारतातील सर्वाधिक वारसा स्थळ महाराष्ट्रात जास्त आहे भारतातील सर्वाधिक कर्जबाजारी राज्य महाराष्ट्रच आहे वा अवयवदानामध्ये सुद्धा आपण एक नंबरवर आहे तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्र एक नंबरवर आहे चुकून काय ना की याच्यातून फॅक्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात दुसरं महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागली कलम तीनशे छप्पन आपल्याला माहित पाहिजे हा ना तर या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागली होती पहिल्यांदा एकोणवीसशे ऐंशी मध्ये एकशे बारा दिवस दोन हजार चौदा मध्ये बत्तीस दिवस आणि दोन हजार एकोणीसमध्ये सतरा दिवस तर हे तीन आपल्यासाठी महत्वाचे आहे पुलतचं सरकार एकोणीसशे ऐंशी त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांचं जे सरकार होतं त्याचा राष्ट्रवादीनेही पाठिंबा काढला होता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसमध्ये सतरा सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट मणिपूरमध्ये लागली आजपर्यंत एकदाही न लागलेली छत्तीसगड तेलंगणा आहे आणि दोन हजार नव्याण्णवच्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत एकदाच गुप्त मतदान झालेलं आहे तर तोही एक महत्त्वाचा इशू होता आता सगळं राष्ट्रपती राजवट आणि त्याच्यासंबंधी पुनर्विलोकन आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता काही महत्त्वाच्या घटनादुरुस्ती महत्त्वाच्या आहेत अडोतीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे पंच्याहत्तर तर राष्ट्रपतींचं समाधान हा याच्यात आधार मानला जात होता कलम तीनशे छप्पन्नाचा वापर जो आहे त्याच्यासंबंधी न्यायालयात तुम्हाला आव्हान देता येणार नाही असा अट अडोतीसावी घटनादुरुस्ती सांगते चौवेचाळीसावी चा घटनादुरुस्ती तर न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या बाहेर तीनशे छप्पन असू शकत नाही हे सांगतं बोमई खटला जो आहे तेही सांगतं की न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या आत त्यारी खालीच राष्ट्रपती राजवट असेल तर तेही आपल्याला माहीत पाहिजे सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट जी लागली होती ती पंजाबमध्ये लागली होती नाईन्टीन फिफ्टी वन आणि तीनशे छप्पन्न कलम याच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की ते एक मृतपत्र आहे तर हाही एक रेफरन्स लक्षात ठेवा आमदारांचा शपथविधी झालेला नसला तर त्याचा आमदारकीशी संबंध नसतो सभागृहात बोलण्यासाठी शपथ लागते एकोणासशे छप्पन्नचा कायदा जो आहे तो सभागृहात स्थानपन्न झाल्यावरच भत्ते लागू होतात अशी तरतूद आहे म्हणून भत्ते नव्हते तिच्यामुळे खालीवर होत होतं तर चौदावी विधानसभा पाच वर्षाची त्याची मुदत असेल तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ऐंशी तासात त्यांना राजीनामा द्यावा लागला होता देवेंद्र फडणवीसांना आणि उद्धव ठाकरेनंतर नवीन मुख्यमंत्री झालेत आणि उपमुख्यमंत्री म्हणून ती माळ आहे ती अजितदारांच्या गळ्यात पडली सो हिच्यामध्ये अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे वय वर्ष एकोणसाठ मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे एकोणतीसावे मुख्यमंत्री व्यक्ती म्हणून एकोणीसावे ओके आमदार नसलेले सातवे वडील मुख्यमंत्री मुलगा आमदार हे पहिल्यांदा घडलेलं आहे विधानसभा विधान परिषदेचे सदस्य नसताना मुख्यमंत्री ए आर अंतुले वसंतदादा पाटील शिवाजी पा शिवाजीराव पाटील निलंगेकर शरद पवार सुशीलकुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण म्हणजे विधानसभेचे किंवा विधान परिषदेचे सदस्य नसताना झालेले आहेत आणि सर्व काँ काँग्रेसचे आहेत हे जे सगळे आहेत हे बिगर काँग्रेसचं कुणीही नाही याच्यात बिगर काँग्रेसचे पहिले आता उद्धव ठाकरे असतील आणि सहा महिन्यात त्यांना निवडून यायचे तोही एक इशू आहे यांची राजकीय कारकिर्दीबद्दल विशेष काही नाही आहे दोन हजार तीन शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली होती दोन हजार चारमध्ये राजकीय उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती आणि मंत्रिमंडळ वगैरे त्याचा काही इशू नाही एवढा मंत्रिमंडळ वगैरे नको म्हणजे त्याच्यानंतर ह्या सगळ्या याच्यामध्ये चार तटस्थ पक्ष होते ज्यांनी मतदानच केलं नव्हतं आय एम आय एम मनसे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तर आणि दिलीप वडसे पाटील हे हंगामी अध्यक्ष असल्यामुळे त्यांचा मतदानात संबंध नव्हता पुढचं जे आहे आपलं शेवटचं टॉपिक ते म्हणजे व्याघ्रगणना अहवाल आजच्या इच्छला तर तिच्यामध्ये व्याघ हा भारत भारत हा वाघांसाठी सुरक्षित देश आहे आणि एक था टायगरचा पासूनचा टायगर जिंदा आहेपर्यंतचा था प्रवास थांबता कामा नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं जिम कॉर्गेट वाघांना सभ्य प्राणी म्हणत होता ते एक लक्षात ठेवा दर चार वर्षांनी गणना करण्यात येते भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण ह्या दोघांनी ह्या हे दोघं गणना करतात आणि खूप एक देहरादूनमधून पण खूप चांगला रिस्पॉन्स आपल्या इयरबुकला मिळाला होता तर ती एक प्राऊड गोष्ट होती माझ्यासाठी सो व्याघ्रगणना अहवाल जो आहे तो दोन हजार अठराचा होता ॲक्च्युली पण तो उशीर झाला तांत्रिक कारणामुळे एकोणावीसमध्ये आला एकोणतीस जुलै जो आहे तो आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आहे अखिल भारतीय व्याघ्रगणना त्या दिवशी आली देशभरातल्या व्याघांची जी संख्या आहे ती जवळपास सातशे एक्केचाळीसनी वाढलेली आहे दो दोन हजार चौदामध्ये दोन हजार दोनशे सव्वीस वाघ होते ते आता दोन हजार अठरामध्ये दोन हजार नऊशे सदुसष्ट वाघ आहे महाराष्ट्रात वाघांची संख्या एकशे बावीसनी वाढली आहे आता आंतरराष्ट्रीय व्याघ्र परिषद दोन हजार दहामध्ये झाली होती दोन हजार बावीसपर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचं लक्ष होतं जे भारताने चार वर्ष आधीच गाठलं आहे म्हणजे दोन हजार अठरामध्ये त्याच्यानंतर हिच्यामध्ये महत्त्वाचे बॉक्सेसच तुम्हाला क्लिअर आहेत की व्याघ्र संवर्धनात अव्वल राज्य जे आहेत तिच्यामध्ये एक नंबरला मध्य प्रदेश दोन नंबरला कर्नाटक तीन नंबर उत्तराखंड महाराष्ट्राचा क्रमांक चौथा आहे पाच नंबरला तमिळनाडू आहे देशातली व्याघ्रसंख्या तुमच्या समोर आहे आणि तुम्ही ही वाढ वगैरे ह्या गोष्टी जरी बाजला ठेवला तर संख्या जरी बघितली तर ते महत्त्वाचं आपल्यासाठी किती वाढत गेलेली आहे आणि याच्यामध्ये कंटिन्युअस ग्रोथ आहे त्याच्यानंतर वाघांची संख्या कमी झालेली राज्य एक छत्तीसगड आहे त्याच्यानंतर दोन नंबरला आंध्र प्रदेश आहे दोन हजार चौदामध्ये शेहेचाळीस होते दोन हजार अठरामध्ये एकोणीस होते दोन हजार चौदाला इथं अडुसष्ट होते आणि ते अठ्ठेचाळीस झालेले आहे छत्तीसगड आंध्र प्रदेश त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये सामुदायिक क्षेत्र जी आहे वाघांसाठी दोन हजार चौदामध्ये त्रेचाळीसवरून ती आता दोन हजार एकोणीसमध्ये शंभर झालेली आहे त्याच्यानंतर वाघांची संख्या जी आहे ती एकंदरच सोळा टक्क्यांनी वाढलेली आहे अधिवास क्षेत्र त्यांचं कमी झालेलं आहे हॅबिटेड एरिया जो आहे तो कमी झालेला आहे व्याघ्र प्रकल्प आहेत भारतामध्ये तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचं जे आहे याच्यामध्ये आपलं महत्त्वाचं ते म्हणजे वाघांची संख्या कुठं कुठं कमी झालेली आहे त्यासंबंधीचा एक बॉक्स आहे बघा नामेरी आसाममधलं आहे आणि पक्के टायगर रिझर्व या दोघी ठिकाणी संख्या कमी झालेली आहे वाघांची वाघांची नोंदच झालेली नाही असं बक्सा टायगर रिझर्व पश्चिम बंगाल पलामा झारखंड आणि इम्पा मिझोराम तर हे लक्षात ठेवा तीन वाघांची नोंद इथं झालेली नाही बेस्ट मॅनेजमेंट वाघांच्या बाबतीत टायगर रिझर्व जे आहेत म्हणजे व्याघ्र प्रकल्प जिथं व्यवस्थापन उत्तम आहे ते पेंच मध्य प्रदेश आणि पेरियार केरळ तर याच्यावर सिंपल प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पाठ करून ठेवायचं कुठं कमी झाली कुठं नोंदच झाली नाही तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे वाघांची शिकार आणि त्या शिकारीमुळे सर्वात जास्त जे वाघांचं मृत्यू झालेला आहे दोन हजार चौ बारा ते अठरा या सगळ्या याच्यामध्ये दे। मध्य प्रदेश एक नंबरवर आहे दोन नंबर महाराष्ट्र तीन नंबर कर्नाटक चार नंबर उत्तराखंड बघा संख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक चौथा आहे पण मृत्यूच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक इथं पहिला लागतो टायगरनेट नावाचा एक प्रोजेक्ट माहीत पाहिजे की वाघांच्या मृत्यूची नोंद ठेवणारं संकेतस्थळ आहे टायगरनेट एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये व्याघ्र प्रकल्प आला होता तेही एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर इकडे परत तुम्हाला एक बॉक्स दिलेला आहे की वाघांच्या मृत्यू संबंधीचा दोन हजार अठरामध्ये वाघांच्या मृत्यूंचा जर बघितलं तर एक नंबरला मध्य प्रदेश दोन नंबरला महाराष्ट्र तीन नंबर कर्नाटक चार नंबर उत्तराखंड पाच नंबरला राजस्थान तमिळनाडू उत्तर प्रदेश एका ठिकाणी आहे पाच क्रम क्रमांकावर तीन राज्य सहाला केरळ आहे बघा तर पहिले एक दोन लक्षात ठेवले दोन तीन तरी भरपूर आहे मानवनिर्मित कारणं जी असतात वाघांच्या मृत्यूसाठी ती म्हणजे विष प्रयोग रस्त्याचे अपघात दरवर्षी जवळपास सदुसष्ट वाघांचा मृत्यू होतो असं राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण म्हणतं नैसर्गिक कारणं आहे याच्यासाठी की तृणभक्षक प्राणी कमी झालेले आहेत तर मध्य प्रदेशच्या बाबतीमध्ये हे सगळं जगातले सत्तर टक्के वाघ जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहे तर कॅमेरा ट्रॅपिंगनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक मा नोंद जी आहे ती ताडोबामध्ये झालेली आहे तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा दोन हजार बारा ते अठरामध्ये शिकारीमुळे सर्वात जास्त मध्य प्रदेशमध्ये वाघांचा मृत्यू आहे त्याच्यानंतर नामडफाव्या ध प्रकल्प जो आहे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांना देण्यासाठी मजुरी नव्हती त्याच्यामुळे ते चर्चेत होतं अरुणाचल प्रदेश पन्ना टायगर रिझर्व जे आहे मध्य प्रदेशमधलं जनसमर्थ से बाघ समर्थन ही तिथं योजना चालवली जाते त्याच्यानंतर वाघांच्या शिकारीचं प्रमाण सर्वाधिक जगात भारतामध्ये आहे ट्राफिकचा अहवाल आहे तर हे लक्षात ठेवा वाघा व्याघ्र अवयांची जप्ती जर तुम्ही बघितली तर भारत एक नंबरला चीन दोन नंबरला तीन नंबरला इंडोनेशिया आहे ते एक लक्षात ठेवा व्याघाव्यतिरिक्त जर तुम्ही बघितलं तर हत्ती आणि अस्वल या दोघांचेही अवयव मोठ्या प्रमाणावर जप्त केले जातात महाराष्ट्रामध्ये सहा व्याघ्र प्रकल्प आहेत तिच्यामध्ये मेळघाट पेंच बोर ताडोबांधारी सह्याद्री नवेगाव नागझिरा बोर भारतातलं सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे तर स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो